आंबेगाव तालुक्यातील काठापूर येथील अवघ्या 6 वर्ष वयाची बालशौर्य पुरस्कार विजेती बाल गिर्यारोहक मुद्रा करंडेनं 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीनं साजरा केलाय. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिनं श्री क्षेत्र भीमाशंकर अभयारण्यातील किल्ले भोरगिरी येथे केरळ राज्यातील वायनाड येथे अतिवृष्टी दरम्यान मानवी वस्तीत भूसंकलन होऊन मृत पावलेल्या निष्पाप जीवांना आदरांजली समर्पित केली आहे. तसेच गड वाचवा गड टिकवा हा सामाजिक संदेश देत मैं भारत माता बोल रही हूँ व जिजाऊ सांगे शिवबाला या विषयावर रोमांचक भाषण सादर केले. स्वातंत्र्य दिन साजरा करत भारताचा तिरंगा डौलानं फडकावत मुद्रा हिने तिरंग्याला सलाम करून मानवंदना दिली आहे. मुद्राच्या सोबत नेहमीच तिचे बाबा प्रशांत करंडे आणि आई प्रसिद्ध व्याख्याता अर्चना भोर करंडे यांचं मार्गदर्शन असतं. प्रसिद्ध गिर्यारोहक प्रमोद आहिरे नाशिक वयवर्ष 61 यांचे मुद्राला नेहमीच गडांच्या मोहिमेचं मार्गदर्शन लाभतं. या मोहिमेतील सर्व फोटो व्हिडिओ ड्रोन शूट सोमनाथ फंड रांजणगाव गणपती यांनी काढले आहेत. सहाय्य हर्षल फंड भाग्यश्री करंडे बजरंग दल राजगुरुनगर यांचं मिळालंय. आत्तापर्यंत मुद्रानं वयाच्या 2.5 वर्षापासून गडकिल्ले स्वतः पायी सर करण्याचं बाळकडू आपल्या आई वडिलांकडून घेतलं आहे. मुद्राने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील सर्वोत्तम उंच शिखर कळसुबाई पार करून कळसुबाई सर केलं असून बरायगड चावड जीवधन हडसर रायरेश्वर शिवनेरी कोरीगड तुंग तिकोना नारायणगड मल्हारगड सिंहगड निमगिरी पुरंदर यांसह 35 किल्ले सर केले आहेत. आत्तापर्यंत मुद्राला बालशौर्य पुरस्कार शंभूगौरव पुरस्कार भैरवी महिला समाजरत्न पुरस्कार कात्रज पुणे शिवराई चलन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. भविष्यात मुद्रा एक प्रसिद्ध वक्ता होईलच त्याचबरोबर एक गिर्यारोहक सुद्धा होईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. मेरे प्यारे देशवासियों, मैं तुम्हारी भारत माँ गंगा मेरी गोद में आ बैठती है. हिमालय पर मैं गर्व करती हूँ. लोग मुझे सोने की चिड़िया कहकर बुलाते थे पर अंग्रेजों ने मुझ पर बंधन बना के राज किया. पर मेरे प्यारे वीर सपूतों ने 15 अगस्त 1947 को मुझे मेरी आज़ादी दिलवा दी. पर फिर भी मैं अभी कहाँ सुरक्षित हूँ. हर तरफ आतंकवाद भ्रष्टाचार गरीबी और खून मारपीट हो रही है. मेरे आंचल में खेलने वाली मेरी बेटियां अभी भी बलात्कार से मर रही है. किसानों की आत्महत्या हो रही है. आज भी मेरे सीमाओं पर मेरे बेटे जान दे रहे हैं. जात पात धर्म कटुता लेने वाली सबकी माँ मैं एक ही हूँ. मैं बस इतना चाहती हूँ रंगों की आड़ में हर कोई रंगा है. रंगों की आड़ में हर कोई रंगा है. यहाँ धर्म और मजहब के नाम पे दंगा है. अरे पगले तू तो बस एक रंग ढूंढ रहा है. यहाँ तो पूरा तिरंगा ही खतरे में है. जिस दिन आप सभी लोग एक साथ होकर मेरा सम्मान करोगे वही दिन मेरा खुशहाली शांति सुकून और अमन का होगा. आओ बच्चों, तुम्हें दिखा झकी हिंदुस्तान की. इस मिट्टी से तिलक करो. ये धरती है बलिदान की. ये धरती है बलिदान की. देखो मुल्क हमारा टुका यहाँ शिवाजी डोला था. मुगलों की ताकत को जिसने तलवारों से डोला था. हर पावत पर आग लगी थी. हर पत्थरी में शोला था. भूली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. यहाँ शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की. इस मिट्टी से तिलक करो. ये धरती है बलिदान की. ये धरती है बलिदान की. धन्यवाद. बोला भारत माता की जय. बोला भारत माता की जय. बोला भारत माता की जय. शिवा ह्या सारा जला राखायला हवं. या प्रजेला सांभाळायला हवं. परस्त्री माते समान जास्त अशी वागणूक द्या. सडचुळीचा मान द्या. तिच्या अपलपणी हात घातला त्याची गई करू नका. खंडोळे करे शिवा. हा शेतकरी म्हणजे या काळ्याच्या खुशीतून सोनं पिकवणारा बळीराजा. हा शेतकरी टिकेल. हे स्वराज्य टिकेल. हे कठोर स्वराज्याचे प्रतीक. हे गडगडाच राहा शिवा. आम्ही कायम आपल्या सोबत असू. जगदंबा जय शिवराय. जय गडकोट बांधवांनो. आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. खरं तर महाराष्ट्र ही भूमी साधू संतांची वारकऱ्यांची धारकऱ्यांची टाळकऱ्यांची माळकऱ्यांची.
याच महाराष्ट्राच्या भूमीला अनेक युगपुरुष महामर्दानी स्त्रियांचा इतिहास लाभला. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याचे उद्धार करते छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. या राजांनी अनेक गडकोट, ज्ञात अज्ञात गडकोट या महाराष्ट्राच्या या दख्खनच्या मातीमध्ये उभे केले. परंतु या गडांची अवस्था जर बघितलं तर बांधवांनो अतिशय मोडकळीला आलेली आहे. अनेक गडांची अवस्था अतिशय दुर्दैवी झालेली आहे. या गडांवरती जवळपास झाडाझुडपांचं साम्राज्य माजलेलं आहे. या गडांचं संवर्धन होणं ही काळाची फार मोठी गरज आहे आणि म्हणून 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आम्ही या सह्याद्रीतल्या भोरगिरी गडावरती स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आलेलो आहोत. तर बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमामधून हे सगळे माझे सवंगडी, हे माझे बांधव आज एकच संदेश घेऊन समाजामध्ये जगत आहे की गड वाचवा, गड टिकवा ही काळाची फार मोठी गरज आहे. आणि त्याचप्रमाणे वायनाड या ठिकाणी भारतातल्या आपल्या अनेक ज्ञात अज्ञात आपले बांधव त्या ठिकाणी भूसंकलन झालं, अतिवृष्टी झाली, त्या ठिकाणी आपले बरेचसे बांधव, आपल्या माता भगिनी, लहान सहान लेकरं त्या ठिकाणी या मातीमध्ये गाडले गेले, मृत पावले गेले. या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमामधून हात जोडून विनम्रतेनं अभिवादन अर्पण करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. आणि एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, महाराजांनी जेवढे गडकोट किल्ले उभे केले किंवा त्यांचं रक्षण केलं, एकाही गडाला माझ्या राजानं स्वतःचं किंवा स्वतःच्या खानदानाचं नाव दिलं नाही. मग आपल्या मनाला प्रश्न विचारा की आपल्या बापाची जागीर आहे का त्या ठिकाणी जायचं, भलं मोठं बदाम काढायचं, स्वतःचं नाव जान जानू लिहायचं? तर नाही बांधवांनो. ही माती, हा राष्ट्र, हे महाराष्ट्र, हा देश साधू संतांचा आहे. फार मोठी परंपरा या मातीला लाभली आहे आणि या गडांचं संवर्धन करणं ही फार मोठी काळाची गरज आहे. एवढा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून देते आणि आपला भारतीय स्वातंत्र्य दिन चिराई हो एवढं या ठिकाणी बोलते. बोला भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज के जय. कर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज के जय. नम पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.